इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेलला, ज्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील एक बहुचर्चित महामार्ग म्हणजे मुंबई ते गोवाचे काम सुरू आहे। त्यामध्ये या महामार्गाचे टोटल 610 किलोमीटरचे काम हे होत आहे। हा महामार्ग पूर्णपणे सिमेंटी असणार आहे। तर जाणून घेऊया मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल। मुंबई ते गोवा महामार्गाच्या इंदापूर ते झाराप असे 10 टप्प्यात ऐकून 366 किलोमीटरचे काम 2016 पासून सुरू झालेले आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ते राजापूर या तालुक्यातील 205 किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात तसे पाहिले तर 6 टप्प्यांमध्ये या महामार्गाचे काम सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 40% काम झाल्याचे कळत आहे। त्यामुळे या टप्प्यामध्ये महामार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे। तसे पाहिले तर या महामार्गाचे काम करण्याची डेडलाईन ही 2022 आहे, पण तरी या डेडलाईनपर्यंत काम होणे हे अशक्यच वाटत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी घाट ते राजापूरपर्यंतचे असलेले महामार्गाचे काम तर अतिशय स्लो सुरू आहे, आणि इंदापूर ते झाराप या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी काम सुरू आहे, पण तरीही म्हणावा तितका वेग नाही। मुंबई व गोवा महामार्गामध्ये कणकवली SM हायस्कूल ते गण नदीवरील 1200 मीटरचा लांब असा हा उड्डाण पूल असणार आहे, तो की खूपच मोठा उड्डाण पूल असणार आहे। त्याचे काम मात्र चांगले सुरू आहे। नुकतेच त्याचे आता पिलर उभार करण्याचे काम सुरू झालेले आहे। सिंधुदुर्गात देखील भूसंपादनात आलेल्या अडथळ्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उशिराने काम सुरू झालेले आहे, त्यामुळे तिथे देखील काम हे उशिराच संपेल। सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणत आहे की या रस्त्याचे जवळजवळ 75% काम पूर्ण झालेले आहे व 2021 शेवटपर्यंत हा पूर्ण झालेला असेल। पण जेव्हा या महामार्गावर प्रवास केला असता असे तर काही वाटत नाही। अजून 2.5-3 वर्ष तर या महामार्गाला हमखास लागतील जर हे काम कंटिन्युअस सुरू राहिले तर। तसेच या महामार्गावरून प्रवास करताना अतिशय त्रास होत आहे, त्यामध्ये खड्डे धूळ याचा सामना करावा लागत आहे। येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत यांनी मॅक्झिमम काम करायला पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून प्रवास करताना अतिशय हाल होतात। तसेच या महामार्गावर अपघाताची संख्या देखील वाढलेली आहे व हा महामार्ग लवकरात लवकर युद्ध पातळीवर काम करून पूर्ण केला पाहिजे। तर बघूया मुंबई ते गोवा महामार्ग कधी पूर्ण होतो ते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।